जलगांव में संपर्क से समर्थन उपक्रम के तहत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले द्वारा स्थानीय लोगों से बातचीत की गई, जहां बावनकुले ने दावा किया है कि उन्हें एक भी व्यक्ति ऐसा नहीं मिला जिसने मोदी जी पर अपना सकारात्मक रुख न अपनाया हो, इसलिए उन्हें ये विश्वास है कि आगामी चुनावों में जलगांव से उन्हें भरपूर प्रतिसाद मिलेगा। मोदी जी का नेतृत्व केंद्र सरकार ने ज्या गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या आणि देश कल्याणाच्या योजना केल्या आहेत त्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही संकल्प केला आहे आणि मला विश्वास आहे की ज्यांना योजना मिळाल्या असतील त्या पुन्हा तपासून घेऊ की त्यांच्या काही अडचणी आहे का। आता विश्वकर्मा योजनेचे 12,000 वर लाभार्थी 18 पगड जाती 12 बोलतेदार यांना लाभ द्यायचा आहे। मोदीजींनी आता पुढच्या 2029 पर्यंत गरीब कल्याणाची अन्नाची योजना सुरू केली आहे, काही रेशन कार्ड धारक सुटले आहेत का। आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आज मी जवळपास भळगावमध्ये 764 लोकांना भेटलो, जळगावमध्ये जवळपास 1,050 लोकांना भेटलो। सर्वांनी देशाचे पंतप्रधान मोदी जी होतील आणि आम्ही मोदी जीलाच मत देऊ, एकही व्यक्ती असा मिळाला नाही की ज्यांनी मोदीजींचा विरोध केला नाही किंवा मोदीजींना समर्थन दिलं नाही। खरं तर हेच आमची पावती आहे, मताचं कर्ज आम्ही घेतलं आहे, मताचं कर्ज इमानदारीने काम करून व्याजासहित परत करण्याची आमची भूमिका आहे। आणि मोदीजींनी 9.5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी भावना व्यक्त केली की देशातले एकमेव प्रधानमंत्री असे आहेत की आपली दिवाळी ते सैनिकांसोबत साजरी करतात, अशा प्रधानमंत्र्यालाच आम्ही मत देऊ। आणि म्हणून मला खूप या ठिकाणी समर्थन मिळालं आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र सर्वात जास्त मताने जळगाव लोकसभा ही जिंकून येईल, महायुती जिंकून येईल आणि महाराष्ट्रात 45+ जागा महायुतीच्या येताना जळगावची लोकसभासुद्धा प्रचंड बहुमताने विजयी होईल।